विचार करतो आता आपण आपल्या इंग्रजीच्या तासाला या ठिकाणी आपण ग्रामरमधील एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी घटक या ठिकाणी आता आपण घेणार आहोत आता या ठिकाणी आपण कालच्या तासाला किंवा याच्या अगोदरच्या तासाला आपण या ठिकाणी ग्रामरमधील महत्त्वाचा टॉपिक एक घेतलेला आहे द सेंटेन्स द सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे वाक्य सेंटेन्स म्हणजे वाक्य आता हे आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी पाहिलेलं आहे वाक्याची व्याख्या या ठिकाणी पाहिलेली आहे त्यानंतर वाक्याचे विभाग किती पडतात त्या ठिकाणी ते पाहिले आहे आणि काही वाक्य तुम्हाला या ठिकाणी नेहमी काढण्यासाठी काम दिलेली होती इथपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहे आता आज या ठिकाणी आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी वाक्याचे प्रकार मराठीमध्ये आपण काय म्हणतो याला वाक्याचे प्रकार या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पाहणार आता या ठिकाणी आपल्याला व्याकरण शिकत असताना या ठिकाणी आपल्याला वाक्य म्हणजे काय वाक्याचे प्रकार किती आहेत हे माहिती असणे या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आता या ठिकाणी आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी आपण वाक्याचे प्रकार या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार वाक्याचे प्रकार आहेत वाक्याचे किती प्रकार आहेत या ठिकाणी चार प्रकार आहेत आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे या ठिकाणी असर्टिव सेंटेन्स पहिला या ठिकाणी वाक्याचा प्रकार आहे असर्टिव सेंटेन्स आता या ठिकाणी याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतात याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हणतात म्हणजे हा वाक्याचा पहिला प्रकार झाला आता सुरुवातीला आपण या ठिकाणी अगोदर वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार पाहूया आणि नंतर डिटेलमध्ये प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता वाक्याचा या ठिकाणी दुसरा प्रकार आहे वाक्याचा दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव सेंटेन्स वाक्याचा दुसरा प्रकार आहे या ठिकाणी इंट्रोगेटिव सेंटेन्स आता या ठिकाणी आपल्याला इंट्रोगेटिव सेंटेन्स म्हणजे काय या ठिकाणी मराठीमध्ये माहिती असणं आवश्यक आता मराठीमध्ये इंट्रोगेटिव सेंटेन्स या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात काय म्हणतात त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात हा झाला वाक्याचा दुसरा प्रकार पहिला पाहिला या ठिकाणी आपण प्रकार असर्टिव सेंटेन्स दुसरा पाहतो या ठिकाणी इंट्रोगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आता या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला काय म्हणतात हे माहिती असणं आवश्यक आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणतात काय म्हणतात या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य हा तिसरा प्रकार त्यानंतर चौथा प्रकार आहे वाक्याचा या ठिकाणी इम्पेरेटिव सेंटेन्स इम्पेरेटिव सेंटेन्स आता इम्पेरेटिव सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे इम्पेरेटिव सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य कोणतं वाक्य या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आता अशा प्रकारे या ठिकाणी काइंड्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार आहेत वाक्याचे प्रकार चार आहेत आता हे जे वाक्याचे प्रकार आहेत चार हे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी थोडंसं पाहणार आहे आता या ठिकाणी पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे विधानार्थी वाक्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सांगितली जाते की ज्या वाक्यातून केवळ या ठिकाणी विधान केलेलं असतं त्याच या ठिकाणी असर्टिव सेंटेन्स असं म्हणतात बघा आता याची व्याख्या काय सांगितली जाते की ज्या वाक्यातून नुसतं विधान केलेलं असतं त्या वाक्याचं या ठिकाणी असर्टिव सेंटेन्स
असे म्हणतो. आता या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी राम इज हॅपी या वाक्याचं जर आपण उदाहरण या ठिकाणी पाहतोय किंवा पाहिलं राम इज हॅपी. त्यानंतर दुसरं वाक्य आहे राजू इज अ डॉक्टर. राजू इज अ डॉक्टर. तिसरा आहे दिस इज अ पे. दिस इज अ पे. आणि चौथा आहे आशा गोज टू स्कूल. म्हणजे या वाक्यामध्ये नुसतं काय केलं आहे विधान केलेलं आहे. म्हणून ही आता जी काय आपण वाक्य घेतली ही असर्टिव सेंटेन्स आहे. ही वाक्य काय आहे असर्टिव सेंटेन्स आहे. म्हणजे अशा प्रकारे हा वाक्याचा पहिला प्रकार. आता पहिला प्रकार पाहिल्यानंतर दुसरा या ठिकाणी आपण वाक्याचा प्रकार पाहतोय इंटरोगेटिव सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य. काय म्हणतात त्याला प्रश्नार्थी वाक्य. आता याची व्याख्या महत्त्वाची आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो बघा ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्यास इंटरोगेटिव सेंटेन्स असं या ठिकाणी म्हणतात. आणि शेवटी काय असते या ठिकाणी की जे प्रश्नार्थी वाक्य आहे तर या प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. वाक्याच्या काय शेवटी प्रश्नचिन्ह येते. आता याची आपण इंटरोगेटिव सेंटेन्सची काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला असं पाहता येते व्हॉट डू यू लाईक. व्हॉट डू यू लाईक क्वेश्चन मार्क आहे शेवटी प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर व्हेअर डू यू लिव. व्हेअर डू यू लिव प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर इज ही हॅपी. आणि चौथा आहे आर यू रेडी. आर यू रेडी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स व एस नो टाईप क्वेश्चन्स असे या ठिकाणी दोन प्रकार पाहतात. म्हणजे प्रश्नार्थी जे वाक्य आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स परत याचे दोन या ठिकाणी उप प्रकार या ठिकाणी पडतात डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन अँड एस नो टाईप क्वेश्चन. आता या ठिकाणी आपण पहिलीची या ठिकाणी दोन उदाहरणं पाहिली. पहिलीची दोन उदाहरणं पाहिली किंवा तिसरं आणि चौथं हे एस नो टाईपचं उदाहरण आहे. इज ही हॅपी आर यू रेडी एस नो टाईपची ही उदाहरणं आहे. म्हणजे अशा प्रकारे हा वाक्याचा या ठिकाणी दुसरा प्रकार आहे इंटरोगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर वाक्याचा या ठिकाणी तिसरा प्रकार आहे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी या ठिकाणी वाक्य. आता याची व्याख्या काय आहे की ज्या विधानातून आनंद दुःख वेदना राग द्वेष इत्यादी भावनांचा उद्गार काढलेला असतो त्यास एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे या ठिकाणी म्हणतात. आणि उद्गारार्थी वाक्याची शेवटी उद्गारार्थी या ठिकाणी चिन्ह येईल. उद्गारार्थी चिन्ह येतं. आता याची उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. हुर्रे वी हॅव वन द मॅच. हुर्रे वी हॅव वन द मॅच. त्यानंतर आता हुर्रेनंतर या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह आहे. हुर्रे उद्गारार्थी चिन्ह वी हॅव वन द मॅच. त्यानंतर वाव 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 नंतर उद्गारार्थी चिन्ह आहे. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. पिक्चर नंतर उद्गारार्थी चिन्ह या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर हाऊ सॅड. हाऊ सॅड उद्गारार्थी चिन्ह आहे त्या ठिकाणी. त्यानंतर व्हॉट अ गुड आयडिया उद्गारार्थी चिन्ह. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच वाक्याचा तिसरा प्रकार आहे. आणि वाक्याचा चौथा प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता याची व्याख्या काय आहे. व्याख्या या ठिकाणी वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे या ठिकाणी म्हणतात. आणि मग आता त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया की कमी कमी ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. ओबे युअर पॅरेंट्स. हेल्प मी. डोंट रन फास्ट. डोंट लाव लाउडली. अशा प्रकारे या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची या ठिकाणी उदाहरणं आहेत. तेव्हा या ठिकाणी आपण आजच्या तासात या ठिकाणी आपण ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी सुरुवातीचा घटक आहे काइंड्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार या ठिकाणी आपण आज पाहिले आहेत. पहिला प्रकार पाहिला असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य.
दुसरा प्रकार पाहिला इंटरोगेटिव सेंटेंस प्रश्नार्थी वाक्य तिसरा प्रकार पाहिला एक्सक्लेमेटरी सेंटेंस उद्गारार्थी वाक्य आणि चौथा प्रकार पाहिला इंपेरेटिव सेंटेंस म्हणजे आज्ञार्थी वाक्य आता या ठिकाणी आपल्याला हे प्रकार पाहिल्यानंतर याची जी काही उदाहरण असतील ती विद्यार्थ्यांनी उदाहरण आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवावे या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या इंग्रजीच्या तासाला या ठिकाणी आपण ग्रामर मधील एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी घटक या ठिकाणी आज आपण घेणार आहोत आता या ठिकाणी आपण कालच्या तासाला किंवा याच्या अगोदरच्या तासाला आपण या ठिकाणी ग्रामर मधील महत्त्वाचा टॉपिक एक घेतलेला आहे द सेंटेन्स द सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे वाक्य सेंटेन्स म्हणजे वाक्य आता हे आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी पाहिलेलं आहे वाक्याची व्याख्या या ठिकाणी पाहिलेली आहे त्यानंतर वाक्याचे विभाग किती पडतात त्या ठिकाणी ते पाहिले आहे आणि काही वाक्य तुम्हाला या ठिकाणी भूमिका करण्यासाठी काम दिलेली होती इथपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहे आता आज या ठिकाणी आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी वाक्याचे प्रकार मराठीमध्ये आपण काय म्हणतो याला वाक्याचे प्रकार या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पाहणार आता या ठिकाणी आपल्याला व्याकरण शिकत असताना या ठिकाणी आपल्याला वाक्य म्हणजे काय वाक्याचे प्रकार किती आहेत हे माहिती असणे या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आता या ठिकाणी आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी आपण वाक्याचे प्रकार या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार वाक्याचे प्रकार आहेत वाक्याचे किती प्रकार आहेत या ठिकाणी चार प्रकार आहेत आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे या ठिकाणी असर्टिव सेंटेन्स पहिला या ठिकाणी वाक्याचा प्रकार आहे असर्टिव सेंटेन्स आता या ठिकाणी याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतात याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हणतात म्हणजे हा वाक्याचा पहिला प्रकार झाला आता सुरुवातीला आपण या ठिकाणी अगोदर वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार पाहूया आणि नंतर डिटेलमध्ये प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता वाक्याचा या ठिकाणी दुसरा प्रकार आहे वाक्याचा दुसरा प्रकार आहे इंटरोगेटिव सेंटेन्स वाक्याचा दुसरा प्रकार आहे या ठिकाणी इंटरोगेटिव सेंटेन्स आता या ठिकाणी आपल्याला इंटरोगेटिव सेंटेन्स म्हणजे काय या ठिकाणी मराठीमध्ये माहिती असणं आवश्यक आता मराठीमध्ये इंटरोगेटिव सेंटेन्स या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात काय म्हणतात त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात हा झाला वाक्याचा दुसरा प्रकार पहिला या ठिकाणी आपण प्रकार असर्टिव सेंटेन्स दुसरा पाहतो या ठिकाणी इंटरोगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आता या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला काय म्हणतात हे माहिती असणं आवश्यक आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणतात काय म्हणतात या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य हा तिसरा प्रकार त्यानंतर चौथा प्रकार आहे वाक्याचा या ठिकाणी इम्पेरेटिव सेंटेन्स इम्पेरेटिव सेंटेन्स आता इम्पेरेटिव सेंटेन्सला या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे इम्पेरेटिव सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य कोणतं वाक्य या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आता अशा प्रकारे या ठिकाणी काइंड्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार या ठिकाणी चार आहेत वाक्याचे प्रकार चार आहेत आता हे जे वाक्याचे प्रकार आहेत चार हे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी थोडंसं पाहणार आहे आता या ठिकाणी पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात
हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानार्थी वाक्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सांगितली जाते की ज्या वाक्यातून केवळ या ठिकाणी विधान केलेलं असतं त्यास या ठिकाणी असर्टिव सेंटेंस असतो. बघा आता याची व्याख्या काय सांगितली जाते की ज्या वाक्यातून नुसतं विधान केलेलं असतं त्या वाक्यास या ठिकाणी असर्टिव सेंटेंस असे म्हणतो. आता या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी राम इज हॅपी या वाक्याचं जर आपण उदाहरण या ठिकाणी पाहतोय किंवा पाहिलं राम इज हॅपी. त्यानंतर दुसरं वाक्य आहे राजू इज अ डॉक्टर. राजू इज अ डॉक्टर. तिसरं आहे दिस इज अ पे. दिस इज अ पे. आणि चौथं आहे आशा गोज टू स्कूल. म्हणजे या वाक्यामध्ये नुसतं काय केलं आहे विधान केलेलं आहे. म्हणून ही आता जी काय आपण वाक्य घेतली ही असर्टिव सेंटेन्स आहे. वाक्य काय आहे असर्टिव सेंटेन्स आहे. म्हणजे अशा प्रकारे हा वाक्याचा पहिला प्रकार. आता पहिला प्रकार पाहिल्यानंतर दुसरा या ठिकाणी आपण वाक्याचा प्रकार पाहतोय इंटरोगेटिव सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य. काय म्हणतात त्याला प्रश्नार्थी वाक्य. आता याची व्याख्या महत्त्वाची आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो बघा ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्यास इंटरोगेटिव सेंटेन्स असं या ठिकाणी म्हणतो. आणि शेवटी काय असतं या ठिकाणी की जे प्रश्नार्थी वाक्य आहे तर या प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. वाक्याच्या काय शेवटी प्रश्नचिन्ह येईल. आता याची आपण इंटरोगेटिव सेंटेन्सची काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला असं पाहता येते व्हॉट डू यू लाईक. व्हॉट डू यू लाईक क्वेश्चन मार्क आहे शेवटी प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर व्हेअर डू यू लिव. व्हेअर डू यू लिव प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर इज ही हॅपी. आणि चौथा आहे आर यू रेडी. आर यू रेडी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स व येस नो टाईप क्वेश्चन्स असे या ठिकाणी दोन प्रकार पहा. म्हणजे प्रश्नार्थी जे वाक्य आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स परत याचे दोन या ठिकाणी उप प्रकार या ठिकाणी पडतात डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन अँड येस नो टाईप क्वेश्चन. आता या ठिकाणी आपण पहिलीची या ठिकाणी दोन उदाहरणं पाहिली. पहिलीची दोन उदाहरणं पाहिली किंवा तिसरं आणि चौथं हे येस नो टाईपचं उदाहरण आहे. इज ही हॅपी आर यू रेडी येस नो टाईपची ही उदाहरणं आहे. म्हणजे अशा प्रकारे हा वाक्याचा या ठिकाणी दुसरा प्रकार आहे इंटरोगेटिव सेंटेन्स. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर वाक्याचा या ठिकाणी तिसरा प्रकार आहे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. म्हणजे उद्गारार्थी या ठिकाणी वाक्य. आता याची व्याख्या काय आहे की ज्या विधानातून आनंद दुःख वेदना राग द्वेष इत्यादी भावनांचा उद्गार काढलेला असतो त्यास एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे या ठिकाणी म्हणतात. आणि उद्गारार्थी वाक्याचे शेवटी उद्गारार्थी या ठिकाणी चिन्ह येईल. उद्गारार्थी चिन्ह येतं. आता याची उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. हुर्रे वी हॅव वन द मॅच. हुर्रे वी हॅव वन द मॅच. त्यानंतर आता हुर्रेनंतर या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह आहे. हुर्रे उद्गारार्थी चिन्ह वी हॅव वन द मॅच. त्यानंतर वाव 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 नंतर उद्गारार्थी चिन्ह आहे. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. पिक्चर नंतर उद्गारार्थी चिन्ह या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर हाऊ सॅड. हाऊ सॅड उद्गारार्थी चिन्ह आहे त्या ठिकाणी. त्यानंतर व्हॉट अ गुड आयडिया उद्गारार्थी चिन्ह. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच वाक्याचा तिसरा प्रकार आहे. आणि वाक्याचा चौथा प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता याची व्याख्या काय आहे. व्याख्या या ठिकाणी वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे या ठिकाणी म्हणतात. आणि मग आता त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया की कमी कमी ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर ओबे युअर पॅरेंट्स
help me, don't run fast, don't laugh loudly. अशा प्रकारे या ठिकाणी इंपरेटिव सेंटेंसची या ठिकाणी उदाहरण आहे. तेव्हा या ठिकाणी आपण आजच्या तासाला या ठिकाणी आपण ग्रामर मधील अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी सुरुवातीचा घटक आहे काइंड्स ऑफ सेंटेंस, वाक्याचे प्रकार या ठिकाणी आपण आज पाहिले आहे. पहिला प्रकार पाहिला असर्टिव सेंटेंस विधानार्थी वाक्य, दुसरा प्रकार पाहिला इंटरोगेटिव सेंटेंस प्रश्नार्थी वाक्य, तिसरा प्रकार पाहिला एक्सक्लेमेटरी सेंटेंस उद्गारार्थी वाक्य, आणि चौथा प्रकार पाहिला इंपेरेटिव सेंटेंस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता या ठिकाणी आपल्याला हे प्रकार पाहिल्यानंतर याची जी काही उदाहरण असतील ती विद्यार्थ्यांनी उदाहरण आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवावे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.